नमस्कार, मी अशोक काळकुटे। लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झालेला आहे। राष्ट्रवादीमध्ये सध्या फूट पडलेली असून राष्ट्रवादीचे अजित पवार हे 30 ते 40 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन सध्या राजभवनावरती दाखल झालेले आहेत आणि ते सध्या राजकारणामधला हा सर्वात मोठा भूकंप झालेला आहे आणि ते सध्या राजभवनामध्ये दाखल झालेले असून राजभवनामध्ये सायंकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। राष्ट्रवादीचे अजित पवार आणि त्यांच्यासोबत 30 ते 40 आमदार हे सरकारमध्ये दाखल होणार आहेत। या संदर्भातली सध्या माहिती समोर आलेली आहे आणि राजभवनामध्ये सध्या शपथविधी सोहळ्यासाठीची जोरदार तयारी सुरू असून आज सायंकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा पार पडेल। यामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची ही माहिती आहे। सध्या राजभवनावरती अजित पवार आणि त्यांचे काही सहकारी हे पाठिंब्याचं पत्र घेऊन गेलेले आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये एकनाथ शिंदे देखील राजभवनाकडे जाणार आहेत। त्यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सागर बंगल्यावरून निघालेले आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये ते देखील राजभवनावरती दाखल होणार आहेत। पुन्हा एकदा राजकारणातला हा सर्वात मोठा राज्यातला भूकंप मानला जातो आहे। राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडलेली असून शिवसेनेनंतर राष्ट्रवादी ही सुद्धा फुटलेली आहे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार आणि त्यांच्यासोबत 30 ते 40 आमदार हे फुटलेले असून एकूण राष्ट्रवादीचे 9 मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रवादीचे 9 आमदार हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर काही मंत्रीसुद्धा असणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आहे। यामध्ये शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार हे स्वतः पाठिंब्याचं पत्र घेऊन गेलेले आहेत। सायंकाळी 6 वाजेपर्यंत शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे। याचबरोबर 30 ते 40 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र अजित पवार हे राजभवनावरती घेऊन गेलेले आहेत। यासाठी देवेंद्र फडणवीस देखील सागर बंगल्यावरून निघालेले असून अवघ्या काही वेळामध्ये ते सुद्धा राजभवनावरती दाखल होतील। यानंतर एकनाथ शिंदे देखील राजभवनाकडे दाखल होणार आहेत। अवघ्या काही वेळामध्ये या संदर्भातली अपडेट्स समोर येणार आहे। तर राजभवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठीची जोरदार तयारी सुरू आहे। यामध्ये दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरींसह निलेश लंके आणि इतर काही आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा आहे यामध्ये समावेश आहे। यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची छगन भुजबळ हे शपथ घेणार आहेत। धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, अमोल मिटकरी, निलेश लंके यांच्यातील सुद्धा काही मंत्री होणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे। अवघ्या काही वेळामध्ये 6 वाजेपर्यंत हा शपथविधी सोहळा सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे आणि हा जो काही भूकंप झालेला आहे, राष्ट्रवादी जी फुटलेली आहे, त्यानंतर मात्र राज्यामध्ये खळबळ माजलेली आहे आणि आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होतील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे।